विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा एक उमेदवार द्या अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांनी केली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मुस्लिम समाजाला प्रत्येक जिल्ह्यात एक जागा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लातूर येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकारिणी बैठकीदरम्यान निवेदन देत केली आहे असं मोईज शेख यांनी सांगितलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोलेजी, महाराष्ट्राचे प्रभारी सन्माननीय रमेश किल्लथानाजी, विजय वडेट्टीवारजी, अमित उदासराव देशमुख साहेब, बाळासाहेब थोरातजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठवाड्यातून अल्प काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी मंत्री, माजी महापौर, जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची मुस्लिम समाजाच्या बैठक आज लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 40 जागा द्यावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी केलेली आहे. संख्येच्या आधारावर बघितलं तर महाराष्ट्रातून जर काँग्रेस पक्षाने 40 तिकीट दिले तर 100% ते निवडून येतील, कारण की एक असे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत आणि ते 40 जागा निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. या अनुषंगाने आज आम्ही एक मीटिंग घेऊन त्या मीटिंगाद्वारे ही ठराव या ठिकाणी मांडलेला आहे आणि नानाभाऊ पटोलेंनी निश्चितच आम्ही ह्याच्यावर विचार करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, लातूर.